सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी भागावर वाहतुकीचा ताण पडू नये म्हणून विकास योजनेमध्ये मनपा क्षेत्रातील चारही दिशांनी रिंगरोड प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. सांगली मिरज कुपवाड या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांचे प्रमाणही गेल्या 10 वर्षात वाढले आहे. रस्ते मात्र पूर्वी होते तितकेच असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे शहराबाहेरून येऊन सांगली शहरात दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या गाड्या शहराच्या बाहेरून जाव्यात आणि शहरातील वाहतुकीचा ताण पडू नये म्हणून रिंग रोडचा विकास होणे अत्यंत महत्वाचे आहे. सद्यस्थितीत रिंग रोडचा विकास न झाल्यामुळे वाहनांच्या दुसऱ्या शहरात जाण्याकरता रहिवासी भागातील रोडचा वापर करावा लागतो. महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूने सांगली इस्लामपूर रोड विकसित होणार आहे असे समजते. तसेच माधवनगर राज्यमार्ग विकसित झाला आहे आणि मिरजेतून नागपूर रत्नागिरी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकास योजनेमध्ये प्रस्तावित रिंग रोडचा विकास झाल्यास शहरातून वाहतूक न होता थेट रिंग रोडने या सर्व महामार्गांना ही वाहतूक वळवता येईल. भविष्यात शहरावर वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करता येईल. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम नाही त्यामुळे तसेच स्वतःच्या येणाऱ्या महापुरामुळे कर संकलन मंदावत आहे. तरी या प्रस्तावित रिंग रोडच्या विकासासाठी आपण विशेष बाब म्हणून केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचा आज सांगलीला दौरा होता. या दौऱ्यामध्ये सांगली शहराच्या रिंग रोडबाबत तसेच उड्डाणपुलाबाबत मी एक निवेदन दिलं होतं. सांगली शहराच्या लगत अनेक शहरं आहेत. कोल्हापूरहून येणारा मार्ग, इस्लामपूरहून येणारा मार्ग, त्याचप्रमाणे माधवनगरहून येणारा मार्ग आणि मिरजहून येणारा मार्ग. आपण हे चारही बाजू जर बघितले तर लहान लहान जी शहरं आहेत त्या शहरामधील असलेली जी वाहनं आहेत ती सर्वप्रथम शहरात येतात आणि शहरामध्ये रहिवासी रस्त्यांचा वापर करतात आणि मग पुढच्या शहराकडे जातात. यामुळं काय होतं की इथली जर संख्या जर 20 वर्षा पाठीमागची आपण बघितली तर सांगलीमधली जी लोकसंख्या होती ती वाढलेली आहे. त्याचप्रमाणे वाहनांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. त्यामुळं प्रचंड ट्रॅफिक या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होत आहे. त्यामुळं ज्या सांगलीच्या विकास योजनेमध्ये जे 4 रोड रिंग रोड प्रस्तावित केलेले आहेत त्यासाठी आज मी हे निवेदन दिलेलं आहे. कारण का महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे आणि महानगरपालिका इतक्या मोठ्या रिंग रोडसाठी पैसा खर्च करू शकत नाही आणि त्यामुळं केंद्र शासनाकडून ह्याला मदत व्हावी अशी मी मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला पूर येतो किंवा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते अशा वेळेला सांगली आणि सांगलवाडी याचा संपर्क पूर्णपणे तुटतो. सांगलवाडीच नाही तर पुढं जाणारा आष्टा आहे, इस्लामपूर आहे, कराड आहे, याकडे जाण्यासाठी सुद्धा पूर्णपणे संपर्क तुटतो. अशा वेळेला ज्या वेळेला कोयनेतून पाणी सोडलं जातं, अतिवृष्टी होते आणि पुराची परिस्थिती निर्माण होते तर साधारणपणे 7-8 दिवस इथं पूरपरिस्थिती निर्माण होते. तर अशा वेळेला या लोकांसाठी जे मदतकार्य करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. तर याकरिता जर इस्लामपूरपासून माधवनगर बायपासवरून माधवनगरपर्यंत जर आपण 3.5 किलोमीटरचा जर उड्डाणपूल बांधला तर आपल्याला मदतकार्यही करता येईल आणि आपला संपर्कही सांगलीचा आणि सांगलवाडी आणि पुढील शहरांचा राहू शकेल. याकरिता हा उड्डाणपूल देखील बांधणं गरजेचं आहे. त्यामुळं रिंग रोडकरिता तसेच उड्डाणपुलाकरिता निधी सांगली महापालिकेला किंवा सांगलीला मिळावा याकरिता आज मी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.